पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी कोपरगाव येथील एमपीएससी परीक्षा पास तरुणी दर्शना पवार हिचा मृतदेह रविवार दिनांक 19 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. सदर मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून तिच्या डोक्यावर, मानेवर व अंगावर जखमा आढळून आल्याने तिचा खुनात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात वेल्हे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. दर्शना पवार हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून तिने एमपीएससीचा अभ्यास करून तिने राज्यात 3रा क्रमांक मिळविला होता. दर्शना पवार हिचा मृत्यू होण्याअगोदर तिच्यासोबत राहुल हंडोरे नावाचा तिचा मित्र होता. तो सध्या फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. दर्शना पवार हिच्या हत्येमागे कोणावर संशयाची सुई आहे याबाबत वडिलांकडे विचारणा केली असता याबाबत तिचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने दर्शनाची आई मामा व नातेवाईकांनी मात्र आरोपीला लवकरात लवकर शोधून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली आहे. तिला न्याय मिळालाच पाहिजे. इतिहास नव्हतीच, ती खूप हुशार होती. आरोपीची आरएफओची परीक्षा पास केली ती नाही. आता तिच्यावर काहीतरी संकट घातलं कोणीतरी तिच्यावर. तिला तिला त्यात जाऊनच द्यायचं नव्हतं समोरच्याला. कधी घरी राहिलं नाही, कधी अभ्यास 24 तास 12 तास अभ्यासातच, कधी कुठं गेल्या नाही. माझ्या मुलाची पुस्तकं घेऊन अभ्यास केला. त्याची पुस्तकं, यांची पुस्तकं घ्यायची तरी वाचायची. दोघे एका माग एकच होते अमृत. आणि त्या तिनं खूप कष्ट केले पण त्याचं देवणीचीच नाही ठेवलं. फक्त तिला न्याय मिळाला पाहिजे. दर्शना ही माझी भाची होती आणि तिच्यासोबत जी काही दुर्घटना घडलेली आहे, तिची जी काही हत्या करण्यात आलेली आहे, तिचा जो कोणी आरोपी आहेत, आत्ता सध्या एक फरार आहेत जो तिच्यासोबत होता, पण त्याच्यासोबत अजून कोणी आहेत की हे सर्व कृत्य कोणी केलेलं आहे, त्या सर्व आरोपींना शोधून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच आमची मानसिकता आहे. बाकी इतर काही बोलण्याची माझी आता मनस्थिती नाही आहे. दर्शनाचा सांभाळ आई वडिलांनी इतक्या साध्या परिस्थितीत केला, तिला इतकं शिक्षण दिलं, कसा प्रवास होता दर्शनाचा? एक मी आता ह्या सर्व विषयी माहिती पोलीस स्टेशनला सर्व दिलेली आहेच आहे. आता माझी ह्या विषयावर बोलण्याची कुठलीही मानसिकता नाही आहे. आता सध्या डोक्यामध्ये फक्त एकच आहे की ही आपली यंत्रणा, न्याय व्यवस्था आम्हाला कसा न्याय मिळवून देऊ शकेल याकडेच माझं लक्ष लागलेले. दरम्यान राहुल हंडोरे हा पसार झाल्यामुळे संशयाची सुई त्याच्या भोवती फिरत आहे. जोपर्यंत राहुल मिळत नाही तोपर्यंत दर्शनाचा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला हे समजू शकणार नाही. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.